अमुक वयात लग्न उरकून टाकावं अशी वडीलधाऱ्या माणसांची कायमच ओरड असते। मात्र या जुन्या विचारसरणीला तिलांजली देत लग्नाला वयाचं बंधन नसावं आणि योग्य जोडीदार मिळेल तेव्हाच लग्न करावं असा नवा विचार काही मराठी अभिनेत्री आता रुजवताना दिसतात। चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत या मराठी अभिनेत्री। गौतमी देशपांडे। गौतमीचा जन्म 31 जानेवारी 1993 झाला होता, तर या वर्षीप्रमाणे गौतमी आता 30 वर्षांची आहे। तर गौतमी अजूनही अविवाहित आहे, तिने लग्न करण्याचं काहीही कारण अद्याप तरी सांगितलं नाहीये। प्राजक्ता माळी। अभिनेत्री प्राजक्ता माळीचा जन्म 8 ऑगस्ट 1989 झाला होता, तर सध्या ती 33 वर्षांची आहे। प्राजक्ता अजूनही सिंगल असली तरीही अधूनमधून तिच्या लग्नाच्या बातम्या या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतच असतात। मुक्ता बर्वे। मुक्ता बर्वे ही मराठीतील एक गुणी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते। 17 मे 1981 मुक्ताचा जन्म झाला होता, तर सध्या ती 41 वर्षांची आहे, मात्र अजूनही ती सिंगल आहे। श्रिया पिळगावकर। हिंदी वेबसिरी इंडस्ट्री गाजवणारी मराठमोळी मुलगी म्हणजे श्रिया पिळगावकर। अभिनेते सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांच्या कन्येनं एकुलती एक या चित्रपटातून सिनेसृष्टीत प्रवेश केला होता। त्यानंतर तिनं अनेक मराठी वेबसिरीज चित्रपट नाटकांमधून भूमिका केल्या। तर श्रियाचा जन्म 25 एप्रिल 1989 साली झाला होता। सध्या ती 33 वर्षांची आहे, तर अजूनही ती सिंगलच आहे। जुई गडकरी। पुढचं पाऊल ते बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात झळकलेली अभिनेत्री जुई गडकरी, तिचा जन्म 8 जुलै 1988 झाला होता। सध्या ती 34 वर्षांची आहे, मात्र अजूनही ती सिंगलच आहे। अश्विनी महांगडे। आई कुठे काय करते या मालिकेतील अणघाही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री म्हणजेच अश्विनी महांगडे। अश्विनीचा जन्म 27 ऑक्टोबर 1990 रोजी झाला होता, तर सध्या ती 32 वर्षांची आहे। अश्विनी महांगडेने अजून लग्न केलं नाहीये, तर सध्या ती सिंगलच आहे। अश्विनीनं स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारली होती। सुरुची अडारकर। कारे दुरावा या मालिकेतून सुरुचीला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती। मराठी मालिका विश्वातील सुरुची हा एक लोकप्रिय चेहरा आहे। सुरुचीचा जन्म 25 एप्रिल 1988 झाला होता, तर सध्या ती 34 वर्षांची आहे, मात्र अजूनही ती सिंगलच आहे। शर्मिला शिंदे। माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील जेनी म्हणजेच अभिनेत्री शर्मिला शिंदे। शर्मिलाचा जन्म 5 एप्रिल 1987 झाला होता, तर सध्या ती 35 वर्षांची आहे। शर्मिलाने अजूनही लग्न केलं नसून ती सिंगल आहे। मंजिरी फडणीस। मंजिरीचा जन्म 10 जुलै 1988 झाला होता। सध्या ती 34 वर्षांची असून अजूनही अविवाहितच आहे। मंजिरीनं मराठीसह हिंदी, तेलुगू, बंगाली, तमिळ, कन्नड, मल्याळम भाषेतील चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलंय। तेव्हा यापैकी तुमची आवडती अभिनेत्री कोण आणि याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून नक्की सांगा। आणि मराठी कलाविश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा लोकमत फिल्मी।